व्यक्तिमत्व आहे तेटाळे गावचे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व दयानंदजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. तसेच माझी आपुलकीची दमदार उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यासोबतच या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. यानंतर समाजसेवक नांदकर आदरणीय अमोल शेठ जाधव साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी येस सन्मान चिन्ह जे आम्हाला सौजन्य झालेले आहेत. सचिन दादा कालन साहेबांच्या शुभ असे आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. अमोल शेठ जाधव साहेबांचं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थानं सन्मान चिन्ह सौजन्य झालेले आहेत. तसेच सुदाम शेठ शिलार साहेबांचं देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आम्ही अमोल शेठ जाधव साहेबांचा शुभ सन्मान करतोय. अमोल शेठ जाधव साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. नक्कीच स्पॉन्सर आदरणीय सुदाम शेठ शिलार साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सुदाम शेठ शिलार साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. सातत्याने स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये जे आम्हाला पाहायला मिळतात असे सुदाम शेठ शिलार त्यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. निलेश दादा कोळी साहेबांचं शुभ असे आपण शुभ सन्मान करतोय. सुदाम शेठ शिलार साहेबांचं जे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, स्पॉन्सर आहेत, पॅकर आहेत, ज्याच्या वेळी आपल्याला नांदकर संघ पाहायला मिळतो तर नक्कीच आपण त्यांना पॅकरच्या भूमिकेमध्ये देखील पाहतो. असे आपले सुदाम दादा शिलार त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. तसेच सचिन दादा कोणकर यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. समाजसेवक नांदकर निलेश दादांच्या शुभ असे आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सचिन दादा कोणकर साहेबांचं, सचिन दादा कोणकर यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. माझी आपुलकीची दमदार उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह देऊन एक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करतोय या आदरणीय सचिन दादा कोणकर साहेबांचा हा शुभ सन्मान. सचिन दादा ठेटे यांच्या शुभ असे आपण निलेश शेठ कोळी साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. सचिन दादा ठेटे यांचा माध्यमातून नक्की आपण निलेश शेठ कोळी यांचा शुभ सन्मान करणार आहोत. नक्कीच मान्यवर इथून रजा घेत आहेत, मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. दरम्यान उद्योजक आणि समाजसेवक सागरदादा भुईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे, विनंती आहे. दादा या आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. व्यासपीठावरती आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज अक्षय कोळी येतोय. मोरेश्वर सुतार जो मात्र आपण पाहू शकतो तंबूच्या आश्रयाला जातोय, त्यासोबतच अंकित देखील तंबूच्या आश्रयाला जातोय. लो फुल टॉस चेंडू होता, एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल धावी वरतीच समाधान मानावं लागतंय. पाच धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून केली जाते. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. आतापर्यंत खूप सुरेख अशी गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होती. कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6 आकड्यावरती एज अ स्कोरर आमच्यासोबत जोडले गेलेत. जे मात्र हर्ष पाटील मॅन फ्रॉम खांडवळ. पहिल्या दिवसामध्ये एन के स्पोर्ट्स खांडवळ हा संघ सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित दादांनी पुरस्कृत केलेला तो संघ आपण पाहू शकतो आणि इथे फटका अप्रतिम, पुलचा देखना स्ट्रोक, बॉल निघून चाललाय.
काव कॉर्नर मधून सीमारेषा पलीकडे रन मिलेंगे चार तभी तो नानकरी टीम का होगा बेड़ा पार बॉल सीमा पार चौकार। उद्योजक समाजसेवक त्यासोबतच एक अप्रतिम असे क्रिकेटपटू सागरदादा भुईर यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल नक्कीच उल्लेख करत होतो। पहिल्या दिवसामध्ये सुजित नामदेव पाटील पुरस्कृत संघ आपण पाहिला, एन के स्पोर्ट्स खांडव जो मात्र सुपर थ्री मध्ये दाखल होणारा पहिला संघ होता। कालच्या दिवसामध्ये मनोज खाटाळ अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये होती, अर्थात आई गावदे क्रिकेट संघ येवई हा संघ सुपर थ्री मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला। आणि आज कुठला संघ दाखल होईल यासाठी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला बापगाव, दुसऱ्या बाजूला नानकर। खुलवा टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका यावेळेस देखील मारायचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। बघता बघता दोन धावा कंप्लीट, तर उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय अमोल शेठ जाधव साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल। तीन चेंडूंवरती तीन षटकार आले तर मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न सातत्याने मिस टाइम होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। अलॉंग द वे चेंडूला स्टिअर करायचे, बॅटची कडा लागते, त्यानंतर चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो, एक धाव झाली कंप्लीट, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। शालिकच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पूर्ण दिवस आपण पाहिलं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळाली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंकित असतील, मोरेश्वर सुतार असतील, त्यानंतर संकेत असतील, या सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली, परंतु मागच्या मॅच मध्ये संकेत इंजर्ड झाले आणि त्यानंतर आपण पाहतोय या मॅच मध्ये लवकर अंकित आणि मोरेश्वर हे बाद झाले, त्यानंतर स्ट्रगल पाहायला मिळतो नानकर संघाच्या माध्यमातून। इथे डॉट बॉलची समाप्ती होती, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं तीन षटकांचं पूर्वार्थ, तीन षटकांचं उत्तरार्थ आपल्याला पाहायला मिळतोय। तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे, तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक, याचे मात्र आपण या षटकामधील आपण अजूनही पाहतोय। इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, फिल्डर आले, लो कॅच आपल्याला पाहायला मिळत होती, जजमेंट खराब आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती, मिळती नशिबाची साथ, बॉल सीमा पार, लक फॅक्टर ऑन करणारा नानकर टीम साठी। मित्रांनो सर्वांना विनंती असेल अंगाला झपायचे, त्यानंतर मैदानावरती उतरतायत तर फिल्डिंग करा, कारण सर सलामत पगडी 50। इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होती, 17 धावा धावफलकावरती आहेत, 17 रन ऑन द स्कोर कार्ड। विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील, बाकी सर्वांना बाजूला करायचे, दर्शन दादा बाकी सर्वांना बाजूला कर विनंती आहे। तर अमोल शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। यावेळेस डान्सिंग डाऊन दी विकेट, कदम ताल करण्यात येतो, इनफील्डला भेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक कडक कडकडाट, सडक पे धडक चौकार।
जो मात्र करणार आहोत। दोन षटकांची समाप्ती 21 धावफलकावरती पाहायला मिळतील। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय तुषार येतोय या तिसऱ्या षटकामध्ये। तीन षटकांचं पूर्वार्ध, तीन षटकांचं उत्तरार्ध जे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। बघूया कुठला संघ इथे वर्चस्व गाजवतोय, कुठला संघ इथून बॅकफूट वरती येईल, येणारी वे, येणारा काळ आपल्याला सांगून जाईल कुठला संघ इथून वर्चस्व गाजवत असताना सुपर थ्री मध्ये दाखल होईल। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवे मध्ये डाऊन द बॉल, फिल्डर येत आहेत, कॅचची संधी होती, फुल स्ट्रेचिंग केली होती, परंतु एकाच जाबेवरती समाधान मानावं लागतंय। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। या पाच चेंडूंमध्ये दोन मोठे फटके, एकाच सिंगल डबल आली तर 35 पर्यंत धावसंख्या पोहोचेल, आणि 35 पर्यंत धावसंख्या पोहोचली तर दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजांना कुशन मिळेल, ज्या कुशन आले, कॅच झाली आहे कंप्लीट, फलंदाज होईल बाद, मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती, अक्षय थेटे बॅक टू द पवेलियन। अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळतीये। चार चेंडूंमध्ये दोन धावा खर्च केल्या, दत्तात्रय दास सुतार साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे। यावेळेस खुलवा टप्प्याचा चेंडू होता, एक धाव झाली कंप्लीट आणि फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन। अवघ्या तीन धाव्यांचं षटक आतापर्यंत पाहायला मिळतोय, पाच चेंडू आता असताना तीन धावा खर्च केल्यात, असं आउटस्टँडिंग गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळते। दोन विकेट देखील या षटकामध्ये आलेत, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळतीये। इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅचची संधी आहे, इथे जजमेंट चुकीचं, दोन धावा कंप्लीट झाल्यात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, दोनच धावेंवरती समाधान मानावं लागतंय। आणि अशा रीतीने 26 धावा धावफलकावरती पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त झालाय। समीकरण
येणारी चेंडू 18 जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. असेल कॅमेरामॅनला कॅमेरा रोल करायचा आहे. दत्तात्रय शेठ सुतार साहेबांच्या शुभ असे आपण एक चिठ्ठी दादा काढू, ती चिठ्ठी मेगा फायनल मध्ये असेल. येस, पाहूया कुठली ती चिठ्ठी असेल, काय वाटतंय कुठली असेल. एन के स्पोर्ट्स खांडवाळ इंटू दी मेगा फायनल. एन के स्पोर्ट्स खांडवळ इंटू दी मेगा फायनल म्हणजे नक्कीच विजय संघ विपक्ष आई गावदेवी एवई अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थँक यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर, पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये लीग स्टेजची ही शेवटची मॅच, जो संघ जिंकेल सुपर 3 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ जो जॉईन करेल एन के स्पोर्ट्स खांडवळ आणि टीम आई गावदेवी एवई या संघाला, जो संघ जिंकेल सेमी फायनलमध्ये दाखल होईल आणि आई गावदेवी क्रिकेट संघ एवई या संघासोबत फाईट करेल. एन के स्पोर्ट्स खांडवळ संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन सुजित दादा, अभिनंदन हर्ष भाऊ, अभिनंदन संपूर्ण एन के स्पोर्ट्स खांडवळ टीम. जबरदस्त खेळी संपूर्ण एन के स्पोर्ट्स खांडवळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिला दिवस जर विचार केला तर पहिला दिवस गाजवला संपूर्ण एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाने, दुसरा दिवस आई गावदेवी क्रिकेट संघ एवई संघाने गाजवला आणि तिसऱ्या दिवसामध्ये हे दोन नामांकित संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. नानकर आणि बापगाव दोन्ही संघांनी इम्प्रेसिव्ह आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कामगिरी केली. आता 18 बॉल 27 धावांची आवश्यकता असेल. पाहूया 18 चेंडू आणि 27 धावा कशा प्रकारे कामगिरी होईल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज योगेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज ओमकार. बॉलिंग मार्क वरती अक्षय कोळी आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये मिड विकेट मध्ये अक्षय थेटे आणि लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतील सोनू उर्फ शुभम जाधव. मिड ऑन मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. Wish you all the best, both the teams show the good game. Pahila ball, fatka lajava pahila mitte, option cha bahir shuffle zale ani tyan antar long leg la clear karat. Ball seema par, saukar. सो मच. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. आस्किंग गती ही 9 ची आहे आणि पहिल्या बॉल वरती जर तुम्ही चौकार मारताय तर तुमच्या माध्यमातून चांगली सुरुवात जरूर झाली आहे. स्वप्नवर्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट मी म्हणेल. मात्र अक्षय कोळी हे नाव देखील फार मोठं आहे.
कमबॅक साठी हा खेळाडू ओळखला जातो आणि शुभम सारखा खेळाडू, अक्षय थेटे सारखा खेळाडू गोलंदाजी करतील दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये, तर जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील या षटकामध्ये. अक्षय कोळी पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे, पाहूया अक्षयच्या माध्यमातून कशा प्रकारची कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला डीप मध्ये आपल्याला मिड विकेट मध्ये फिल्डर पाहायला मिळेल, डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल लॉंग ऑन. यावेळेस स्विच हिटचा फटका, लाजवाब चूक, बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, दुसरा खणखणीत चौकार. सोळा विजयासाठी 19 धावींची आवश्यकता, रन बॉल इक्वेशन अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 16 चेंडू 19 धावींची आवश्यकता. यावेळेस चांगला चेंडू आहे, फॉलिंग स्वीप मारायचा प्रयत्न जरूर होता फलंदाज योगेशच्या माध्यमातून, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. आता 15 चेंडू 19 धावींची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. योगेश आणि ओमकार या दोघांना बाद करावा लागेल, मात्र काय घडेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं आहे. दोन्ही मॅच मध्ये योगेशच्या नावावरती फार धावा आहेत. आता या मॅच मध्ये देखील योगेश त्याच मूड मध्ये त्याच रंगामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस कव्हरच्या दिशेला मारायचा प्रयत्न होता, मात्र पॉइंटच्या दिशेला फिल्डिंग लाजवाब आहे. सिंगल कम्प्लीट झाली दुसऱ्या दावेचा प्रयत्न, आणि बघता बघता दोन धावा होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती, फार चांगलं असं आपण पाहू शकतो. दोघांमध्ये ताळमेल पाहायला मिळतोय. योगेश आणि ओमकार जे आता मैदानावरती आहेत 27 धावेंचं पाठलाग करण्यासाठी मेहर 11 बापगावी संघाकडून सलामीची जोडी. दुसरीकडे अक्षय कोळी पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे, मात्र हा खेळाडू ओळखला जातो कमबॅक साठी, हा संघ ओळखला जातो कमबॅक साठी. पाहूया तशा प्रकारची कामगिरी होईल का. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील, मात्र बॉल सीमा पार, लॉंग लेग ला क्लिअर करत अजून एक दर्जेदार चौकार. आकड्यावरती आता मात्र शेवटचा बॉल असेल, महागडी गोलंदाजी नक्की झाली आहे. फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता आहे, 13 चेंडू 13 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद झालेत, समीकरण येऊन ठेपले. आता 6 चेंडू उर्वरित 13, 12 चेंडू उर्वरित 13 धावांची गरज. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, आता 12 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर योगेशने ज्याप्रमाणे खेळी साकारली आहे, नो डाऊट ॲट ऑल, त्याने आपल्या संघाला विजयाच्या समीप नेलंय. 6 चेंडूंमध्ये 14 बनवल्यात, आता 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. कुठेतरी संघ थोडासा बॅकफूट वरती, मात्र अक्षय थेटे सारखा गोलंदाज आहे, तर मात्र थोडा तरी कुशन असेल. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर शुभम जाधव ज्याचं देखील षटक फार महत्वाचं आहे. शुभम ओळखला जातो इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी आणि शुभम ओळखला जातो विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी, मात्र आता अक्षय थेटे कशा प्रकारची कामगिरी करतील हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. 6 चेंडूचा खेळ संपलाय, 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, बनवायचे अजूनही 13.50 आस्किंग गती जरूर आहे. जर पाहायला गेलं तर 75-80% मेहर 11 बापगाव संघ या मॅच मध्ये, कुठेतरी 20-25% फक्त आणि फक्त आई कावदेवी क्रिकेट संघ नानकर. मात्र मी म्हणेल इथे फॅन्सचा चाहत्यांचा वर्ग फार मोठा आहे नानकर संघाचा. दुसरीकडे जर पाहायला गेलं मेहर 11 बापगाव संघ या मॅच मध्ये 85% to 80% शिरकाव झालेला आहे. 12 चेंडू 13 धावा, सेन्सिबल क्रिकेट जर खेळलं तर या मॅच मध्ये नक्की विजेतेपद त्यांना मिळून जाईल. मात्र दुसरीकडे इरादे त्यांचे तोडण्यासाठी
दुसऱ्या षटकामध्ये अक्षय थेटे ज्या खेळाडूला या स्थितीचा व्यावसायिक गटामध्ये खेळायचा फार दांडगा अनुभव आहे. द ग्रेट वॉरियर ऑफ नानकर म्हणून त्याची ओळख आहे. पाहूया वॉरियर सारखी झुंज देऊ शकेल का. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंमध्ये 14 धावा बनल्यात. 6 चेंडूंपेक्षा डबल अर्थात 12 चेंडूंमध्ये 14 धावांपेक्षा कमी अर्थातच आता 13. यावेळेस 1 धावा धावफलका वरती. धावसंख्या धावफलका वरती 15 पाहायला मिळेल. आता 11 बॉल विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 12 धावा हे समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. रन बॉल इक्वेशन ने देखील मॅच जिंकू शकतात. मात्र अक्षय थेटे नक्कीच डॉट बॉल पर्सेंटेज फेकायचा प्रयत्न करतील. विकेट टेकिंग गोलंदाजी करायचा प्रयत्न करतील. यावेळेस मी म्हणेल डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. जर जजमेंट नसतं तर कदाचित चौकार देखील जाऊ शकला असता. त्यामुळे नक्कीच डिफेन्सिव्ह अप्रोच बचेंगे तभी लढेंगे. धावा असतील तर मात्र धावा डिफेंड करू शकतो. सर सलामत तो पगडी 50 असं काहीच डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. डावळेस लाईन देखील पाहावी लागेल. एक धाव कंप्लीट झाली. वाईट प्लस 1 2 धावा 8 टीमचा टोटल मध्ये टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. आता समीकरण 10 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 9 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. आता कमबॅक कसं होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहील. अक्षयच्या माध्यमातून इथे जी चूक झाली आहे त्याची भणी तो करू शकतो. त्याच्याकडे कॅलिबर आहे सातत्याने. अशा वेळी तो यॉर्कर लेन्सचा वापर करतो. त्यावेळेस जबरदस्त बॉल जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला जो मात्र थ्रो होता. मात्र एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक 19 या आकड्यावरती. समीकरण 9 बॉल 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 8 धावा पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर कुठेतरी या मॅच मध्ये शिरकाव केला होता महार 11 बाबगाव संघाने. आणि आता सिंगल डबल नाही मॅच पुढे नेत आहेत तर त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आहे. आता दुसरीकडे विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल अक्षय थेटे यांना. फक्त डॉट बॉल घेऊन चालणार नाही. आता इथे विकेट देखील घ्यावे लागतील. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल होता. डीप मध्ये असतील फिल्डर मात्र त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे आलेला. या मॅच ची आवा काढणारा दमदार चौकार. ON THE BOARD 23 धावा ज्या मात्र धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर होते मात्र बॉल सीमा पलीकडे. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय टीम मेहर 11 बापगाव संघाने. हार्दिक अभिनंदन टीम मेहर 11 बापगाव. हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया ते